हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर थिएटर सुरू झाल्यापासून आपले मराठी सिनेमे बॅक टू बॅक रिलीज व्हायला लागलेत आणि ज्या सिनेमाची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघताय, झोंबिवली हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. पण त्याआधी या सिनेमाचं अंगात आलं या हे गाणं यूट्यूबवर हिट झालं आहे. आणि आता का हे गाणं हिट झालं हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, कारण तुम्ही तशा कॉमेंटही केल्या आहेत त्या गाण्यामध्ये. अभिनेता सिद्धार्थ जाधव आज आपल्यासोबत आहे, ज्याने कमाल केली या गाण्यामध्ये. सिद्धार्थ, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सुरुवातीला सांगणार आहे, आधी मॅक्झिमम कॉमेंट या आहेत की सिद्धार्थने आम्हाला मायकल जॅक्सनच्या थ्रिलर डान्सची आम्हाला आठवण करून दिली. ह्या मॅक्झिमम कॉमेंट आहेत तुझ्यासाठी. ही फिलिंग कशी आहे बाबा, की डायरेक्ट MJ आपलं कम्पॅरिझन होतं? एक तर जे तर कॉमन आहे, HJ MJ, त्यामुळे गंमत वाटते. पण याचं सगळं श्रेय हे आदित्य सरपोतदारला जातं, आमच्या दिग्दर्शकाला. कारण जी कॉन्सेप्ट त्यांनी शोधून काढली ना, ती त्या पॅटर्नची, किंवा थ्रिलरचं पण, थ्रिलरमध्ये पण सेम आहे ना, त्याला ते पिक्चर बघून निघतात आणि मग तो वेगळा होतो काहीतरी मायकल जॅक्सन. डान्सबद्दल त्या मला तर तेवढं नाचता पण येत नाही, पण निदान आपण दिसण्याबद्दल मायकल जॅक्सनसारखी दिसतं म्हणून कदाचित बोलले असतील ते. पण जे कौतुक अंगात आलं याचं या गाण्याचं होतं आहे, किंवा झोंबोलीबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी होतं आहे, याच्यासाठी मी ॲज अ ॲक्टर खूपच खुश आहे ग. कारण मी पण स्वतःला कधी असा विचार केला नव्हता. म्हणजे मी गमतीने आता दिवसभरात खूप इंटरव्ह्यू दिले, त्यात मी हे बोललो होतो की झोंबी लुक तर करिअरच्या सुरुवातीला आपण मी असाच काहीतरी झोंबीच दिसायचो आणि ते असं वाटायचं यार काय दिसतो आपण, यार काय काम मिळत नाहीत, कोणी देत नाही. पण त्याच लुकला घेऊनच गाणं आलं ग, आणि ते गाणं नुसतं आलं नाही, ते गाणं एवढं पॉप्युलर होतं आहे. म्हणजे माझी गाणी तशी पॉप्युलर झालेली असं नाही, पण आपण अशा एका गोष्टीचा भाग आहोत जे लयच व्हायरल होतं आहे. म्हणजे नंबर 3 ट्रेंडिंग, म्हणजे आता 1 बिग 1 पर्यंत जाईलच मराठी गाणं. प्लस काय म्हणून मी एवढे मिलियन्स व्ह्यूज, 2 मिलियन+ व्ह्यूज किती गेले, नाही आता 5 मिलियन झालेत काहीतरी, 5 मिलियन व्ह्यूजपर्यंत ते गाणं पोचतं आहे. म्हणजे लोकांना, मला म्हणायचं आहे लोकांपर्यंत पोचतं आहे, लोकांना आवडतं आहे. तू म्हटलं तसं वेगळ्या पद्धतीने कोणीतरी विकेंडची कमेंट दिली, कोणतरी विकेंड नावाचा पॉपस्टार तयार का सिद्धू दिसतोय, तर दिसू दे मी कसाही दिसू दे, प्लीज गाणं बघा. आणि गाण्यानंतर सिनेमा तर बघणार लोकं, कारण एक वेगळ्या पॅटर्नची गोष्ट आदित्य सरपोतदार मांडतंय. पण येस, गाण्याचं सगळं कौतुक, सगळं क्रेडिट हे आदित्य सरपोतदार, रोहन आमचे म्युझिक डिरेक्टर, रोहन प्रधान आमचा गायक, त्याच्यानंतर प्रकाश जे आमचे गीतकार आहेत, रंजू जो आमचा कोरिओग्राफर आहे, आमचे DOP ललित वैदई, अमय वाघ, योडली फिल्म, सारे गमा सगळ्यांना जातो. पण सिद्धार्थ, दरवेळी मी तुला बेभान होऊन डान्स करताना बघते, कमाल डान्स करतोस तू. हे गाणं जरा वेगळं आहे ना बाकी गाण्यापेक्षा, आणि डान्सही वेगळा आहे. तर मला सांग ना, हे सगळं कसं जमून आलं आणि रिहर्सल कशी होती या डान्स? नाही, रिहर्सल 8 दिवस होती, कारण खूप बिझी होतो, खूप धावपळ झालेली. त्यात ललित आणि यांनी अगोदर केली होती रिहर्सल. मी संध्याकाळी पोचलो, 1-2 तास रिहर्सल केली आणि मग दुसरं शूटिंग होतं. शूटिंगची गंमत आहे, कारण काय होतं, ते 12 ते 6 या 6 तासाचं ते गाणं कम्प्लीट झालं आहे. एका रात्रीत गाणं केलं आहे, कारण 6 नंतर तांबडं पुट्टं मग लाईट चेंज होतात आणि मग तुला ते करता येत नाही. त्याच्या अगोदर आदित्यला तो एक सिक्वेन्स शूट करायचा होता, जो त्यांनी तो केला आदित्य आणि त्या सगळ्यांचा. त्यामध्ये 6 तासात ती एक वेगळी काय कसं होतं सगळ्यांचं, की ते यार एवढं एनर्जेटिकली करायचं. त्यात रणजूजो आमचा कोरिओग्राफर आहे, त्यांनी ती एक टिपिकल जी कोणालाही जमेल, म्हणजे खूप रिलेट होईल आणि लोक त्याच्यावर पटकन गातं आलं करतील, अशी एक सिम्पल स्टेप बसवली. पण सिम्पल असताना त्यात एक झॉम्बी ॲटिट्यूड पाहिजे आणि तो ॲप्रोच पाहिजे, आणि त्यात परत ते एंटरटेनमेंट व्हॅल्यू पाहिजे, परत ते मजा पाहिजे, सगळंच होतं. तर ते करताना गंमत आली, पण झालं आहे गंमत, झालं आहे मजा. म्हणजे मी जे तुम्हाला बेभानून नाचतो, मी बेभानून नाचलो आहे, पण तरी त्यातलं त्याला एक शिस्त आहे बघ, त्याला ते शिस्तीत ठेवलं त्यांनी मला, एवढंच करायला लावले, असं नकोच करू बोल, एवढंच कर. ते म्हणजे एनर्जीही कुठे कुठे टाकायची, पण यार काय रिस्पॉन्स त्या गाण्याला, यार मला सिग्नेचर तर आवडतेच त्या नाचल्यामुळे. आणि त्या सिग्नेचरवरून आणि गंमत का वाटते दर्शना, माझ्या मागे जे आहेत ना 70-80 झोंबी आहेत, तर अशा सगळ्यांबरोबर एकत्र नाचताना जी एनर्जी मिळते ना यार, आणि रात्री 3 ते 5 ही जी वेळ आहे, त्याच्यात आपल्याला एवढी झोप येते ॲक्च्युली, एवढे नाईट शिफ्ट केल्या आहेत त्यात आपण. पण त्या वेळेतही तुम्ही बेफाळून नाचताना, हे त्या गाण्याचं आणि त्या सगळ्या टीमचं कौतुक आहे. आणि तो मेकअपही आहे चेहऱ्यावर, सो तो कॅरी करून डान्स करणं डिफिकल्ट होतं, इझी होतं, ते कसं गेलं ते? पहिली गोष्ट म्हणजे ना, मला माहिती होतं मला हे करायचं बरोबर, आणि ना मला आदित्य म्हणाला होतं की थोडेफार VFX होतील आपले, तू फक्त बेसिक दे. तर माझा मेकअप पण बिपिन येऊन करतो, गेली आता 14 वर्ष माझ्यावर आहे.
तो तो आणि तो म्हणजे मेकअप मन मेकअप आर्टिस्ट नेहमीच ना त्यांना असं युनिटी करायला आवडतं. तर बऱ्याच दिवसांनी मला काहीतरी खेळायला मिळाले. तर माझा प्लेन मेकअप असतो ना, असं काही जेवढं करायचं नाही. बिपिन त्यात माहीर आहे, बिपिनला ते येतं सगळं, ते काय त्याला म्हणतात शब्द तो आठवत नाही मला. तर त्यांनी रक्तभिक सॉरी त्यांनी ते रक्तभिक्त लावलो, तो दातांना रक्त लावत होता. तर मला वाटलं नको ना, आधीच आपण एकदम त्यात परत आधी केलं ते आणखीन केस खूप वाढवले होते, त्यामुळे केस नयांनी असे पिंजारले होते. म्हणजे हे बेस्ट आहे असं वाटेन आपली. पण बिपिनचं म्हणणं होतं सर तुम्ही लेन्स लावली पाहिजे, कारण बाकीच्या झोंबीने लेन्स लावली होती ना. मी बोलणार ते व्ही एफ एक्समध्ये होईल ना. मला माझं असं म्हणणं होतं की आपण जर असं नाचू कशाला ते करायचं. मग शेवटी मी आदित्यला असं विचारलं, म्हणजे असं विचारलं म्हणजे असं सांगण्याचा प्रयत्न केला की लेन्स नाही लावायची ना. मी आदित्यला बोलो लेन्स लावूया नको ना, हे नको ना. हां म्हणजे आपण विचारतो ना की नाही करायचं. आदित्य म्हणणं नाही लेन्स लावायला लागेल. पण खरं सांगतो लेन्स लावली, बिपिनने ते रक्त दिलं जाताना इथे इथे दिलं, तो ते शिराविरा दिला, त्यानंतर व्ही एफ एक्समध्ये आणखी त्या बाहेर आल्यात. त्यामुळे तो एक लुक आला, तो एक इंटरेस्टिंग झोंबी वाटला आहे. तर ते पण माझं ते असं होतं कशाला एवढा आधीच एवढा भयानक त्यात कुठे अजून करतो तू. पण ते तो लुक वर्क झाला आणि तो सगळे क्रेडिट ते म्हणजे माझाच नाही फिल्ममध्ये आमच्या ज्या म्हणजे तू झोंबी बघशील सगळ्यांचे लुक म्हणजे बाबा. तर ते मेकअप आर्टिस्टचं कौतुक आहेच, ते त्याच्यात काय वाद नाही. म्हणजे माझ्याही मेकअप आर्टिस्टचं कौतुक आहे. पण आजवर इतक्या सिनेमांमध्ये तू काम केलं, इतके डान्स परफॉर्मन्सेस केले तू स्टेजवर, पण हे गाणं जसं मी म्हटलं सगळ्यापेक्षा हटके आहे. सिद्धू, या गाण्याबद्दलची एक गोष्ट जी कायम तुझ्या लक्षात राहील ती आज कोणती शेअर करशील? मला असं वाटतं, मी त्यासाठी मी आदित्यचे आभार मानतो की मोमेंट मिळालं, एक आणखीन एक मोमेंट मिळाला की माझी तशी गाणी खूप पॉप्युलर आहेत, मी काही गाण्यांचा भाग आहे. पण हे गाणं वर्षाचं म्हणजे वर्ष संपता संपता माझ्या आयुष्यात आलं आहे आणि ते एवढं मी आठवण म्हणजे गाणं आल्यानंतर जे घडतं आहे ना ते माझ्यासाठी स्पेशल आहे. गाणेपर्यंत माहिती होतं, कोणाला माहिती नाही सिद्धार्थ तू झोंबी आहे मस्त काहीतरी आहे, हे सगळं मला माहिती होतं येणार आहे. पण ते आल्यानंतर ज्या पद्धतीने रिसीव्ह झालं ना हे स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण बघ ना, दोन वर्ष आपण तसे काम करत नाही होत, सर्कस केली आहे किंवा आणखीन एक सिनेमा केला आहे किंवा दोन तीन सिनेमे ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो ते मला वाटलं 2021 रिलीज होतील, ते आता 22 जातील. त्यामुळे तसं आपण एक्साइटमेंट ॲज अ ॲक्टर म्हणून काय हे तर काहीच नाही चालू आहे किंवा असं करतो आहे म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी करतो. पण हे जे काम केल्याचं रिसिव्हिंग ह्या पद्धतीने होतं ना आणि ते पण आता वर्ष सरतं सरता, त्याचा हे ही आठवण माझ्यासाठी खूप महत्त्वाची. आणि तुला म्हटल्याप्रमाणे ते जे आम्ही त्या 6 ते जे आणि दम निघतो दम, म्हणजे तू आता जेवढे कट्स बघत असशील की कधी क्लोज आहे कधी मिड आहे, पण ती मुमेंट जी आहे ती तुला खूप इझी वाटत असेल पण ती इझी नाही आहे, तिच्यात खूप एनर्जी आहे. तर ते रात्रीचं व्हायचं आणि आपण ते तो दमछक होती. पण मला असं वाटतं की ते आल्यानंतर जे काय लोक तुटून पडलेत ना, म्हणजे त्याचे डी जे वर्जन निघालेत, लग्नात लोकांच्या वाजतायत गाणी, हळदीला वाजतायत, त्यामुळे ते सगळंच खूप बरं वाटतंय. आणि जसं मी तुला म्हटलं आल्या की मी खूप कॉमेंट वाचलं या गाण्याखालच्या, आणि म्हणजे मराठी सिनेमाबद्दल, मराठी सिनेमात होणाऱ्या प्रयोगाबद्दल, अशा गाण्यांबद्दल आणि कॉन्सेप्टबद्दल प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत, खूपच कौतुक करत आहेत. ही कलाकार म्हणून किती प्राऊड फील? खूप मस्त वाटतं. प्राऊड फील म्हणण्यापेक्षा म्हणजे मगाशी मी कुठल्या इंटरव्ह्यू म्हणत होतो की तुला अभिमान वाटतो का त्या सिनेमाचा भाग आहेस, तर मला अभिमान वाटतो मी मराठी इंडस्ट्रीचाच भाग आहे. की या मराठी इंडस्ट्रीमध्ये मी आता मला मी 2000 आपण काम करतो आहे, या 21 मी एवढे बदल पाहिले, त्याच्या अगोदरचे बदल आहेत. इथे काहीतरी वेगळं होतच असतं. इथे एक विनोदी सिनेमा दुसऱ्या विनोदी सिनेमासारखा नसतोच, एक सिरियस सिनेमा दुसऱ्या सिरियस, कारण ना इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग पाहिले जातात. इथलाच ॲक्टर आहे जो इफीमध्ये बेस्ट ॲक्टर घेतो त्याचाही आम्हाला आनंद मिळतो. कुठेतरी ते मनामध्ये म्हणजे जित्याला जेव्हा अवॉर्ड मिळतो तेव्हा मलाही आनंद होतो, यार बेस्ट ॲक्टर वगैरे अशा पद्धतीची फिल्म. तर इथे खूप वेगळ्या पद्धतीचे सब्जेक्ट हाताळले जातात. आदित्य सरपोतदारसारखा डिरेक्टर त्याच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात मी आहे. तर तो आणि त्यात मी असणाऱ्या गोष्टीसुद्धा म्हणजे त्यात मी आहे आणि ती पण लोकांपर्यंत पोचते आणि ती पण लोकांना आवडते. त्यामुळे मला प्राऊड म्हणण्यापेक्षा मला खूप अभिमानच वाटतो आहे की लोक झोंबुलीबद्दल, मराठी फिल्मबद्दल, गाण्याबद्दल, प्रत्येक ॲक्टरबद्दल आणि आत्ताच्या मराठी सिनेमांच्या सिच्युएशनबद्दल. म्हणजे आपण नुकतंच बोललो होतो हे तर काहीच नाही जेव्हा, त्यावेळी बोललो होतो की झिम्मा ज्या पद्धतीने रिसीव्ह झाला, पांडू ज्या पद्धतीने रिसीव्ह झाला, बाकीचे सिनेमे ज्या पण रिसीव्ह झाले आजूबाजूला मोठमोठ्या गोष्टी असतानासुद्धा, तसं ह्या सिनेमा आणि ह्या सिनेमातलं गाणं, ह्या सिनेमातली प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने रिसीव्ह होते. हे तर टीझर पोस्टर बघ, असं पोस्टर म्हणजे पेंटिंगसारखं होतं, स्केच टाईप होतं. त्यानंतर अमेचा एक टीझर आला, तो पण लोकांना आवडला. गाणं आलं तर एक एक पाऊल झोंबिवली लोकांना सरप्राईज करायला आणि ह्यातून हे सांगायला की ही एक हॉरर कॉमेडी आहे, एक विनोदी म्हणजे मनोरंजन करणारा सिनेमा आहे जो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि
कॉमेंट खूप वाचल्या, पुन्हा एकदा सांगेन. सो काही सिलेक्टिव्ह प्रश्न मी काढले तुझ्या चाहत्यांच्या मनातले. सो जरा त्याच्यावर तुझ्या कॉमेंट करतात लोक आणि आशा करतात की म्हणजे बापरे. पण सिद्धू तू खरंच जाऊन वाच, तुझ्यासाठी खूप सुंदर कॉमेंट आहेत या गाण्यासाठी. ओके, सो पहिला प्रश्न जो खूप जणांनी विचारलाय, सिद्धार्थच्या एनर्जीचा राज काय आहे? हे मला जेव्हा जेव्हा हिच्यावर इंटरव्ह्यू केला आहे तेव्हा हा प्रश्न मला विचारला की काय राज, आणि तेव्हा माझं एकच उत्तर आहे, हे बघ, हे माझं उत्तर म्हणजे मनापासून आहे की मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी ॲक्टर होईन किंवा मराठी इंडस्ट्रीत काम करेन, मी पिक्चरमध्ये काम करेन, मी हिरोसारखं काहीतरी होईल असं कधीच वाटलं नव्हतं. ती एक्साइटमेंट आहे आणि ती एक्साइटमेंट मला लहान बाळासारखी ठेवायला आवडते. म्हणजे आत्ता ह्या सिनेमातलं गाणं एवढं पॉप्युलर होईल मला माहिती नव्हतं, लोकांपर्यंत पोहोचेल, तर हे आपल्या आयुष्यात घडतं, हे नव्याने घडतं, चांगलं घडतं आहे, हे रिसिव्हिंग करताना मी असा राहतो म्हणून ते एन्जॉय करतो. ती माझी जी एनर्जी आहे ते लोकांचं प्रेम आहे जे माझ्यासाठी अनपेक्षित आहे, तर तीच माझी एनर्जी आहे, बाकी काही नाही. ते हे प्रेम असं ठेवा, तेच माझं चार्जर आहे, तेच माझं काय ते काय बोलतात, पोर्टेबल चार्जर काय बोलतात, पॉवर बँक. सिद्धार्थमुळे या गाण्याला जास्त ग्लो आला? नाही, ग्लो तर वैद्यमुळेच आला आहे, त्याच्याबद्दल बात नाही आहे, पण फ्लो मात्र नक्की आला आहे, एनर्जीचा फ्लो आहे. कारण वैद्यची एक वेगळी फॅन फॉलोइंग आहे, महाराष्ट्रातल्या तरुणींच्या हृदयाचं धडकन आपला ललित प्रभाकर, तो भाई त्याच्याने वेगळा फ्लो आला आहे. अमय वाघ मेरा डार्लिंग माझा दोस्त, त्याचा एक वेगळा झोन आला आहे, त्यामुळे माझा एक फ्लो आला आहे, ग्लो मात्र वैद्यमुळेच आला आहे. या गाण्यासाठी तूच बेस्ट चॉईस आहेस हे मात्र आदित्य सरपोतदारला विचार. हां, म्हणजे मला मी बेस्ट चॉईस आहे की माहिती नाही, पण मला हे मिळावं असं मला प्रत्येकाला वाटलं असतं ना, मलाही वाटतं की हे यार मला मिळावं यार, आणि ते मला मिळालं. त्यामुळे आदित्य भेटला की त्याला विचार, हा स्टार करून ठेवा हा प्रश्न, त्याला विचार. ओके, शेवटचा. सिद्धार्थ जाधव, यू नेल्ड इट, एक्सपिरियन्स बोलतो बॉस, अशी सुंदर कॉमेंट मला खूप भारी वाटली. हां, याच्यातलं एक गमतीशीर एक्सपिरियन्स म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की लुक्सबद्दल एवढा आपण स्वतःला कोसण्यापेक्षा त्याच लुक्सचा एका चांगल्या सुपरहिट गोष्टीसाठी वापर होऊ शकतो हे मला ह्या गाण्यामुळे कळलं. त्यामुळे एक्सपिरियन्स ॲक्च्युली तुमचा बोलतो की जर तेव्हा म्हणजे तेव्हा असतं ना, आपण दर्शन खूप वेळा बोललो का, तर परत तेच कुठं सारखं नको बोलूया असं वाटतं मला. पण आत्ता मला ते बोलावंसं का वाटतं, कारण असं व्हायचं की आयला कसं किती भयानक दिसतो रे हा, असं व्हायचं गं. पण ते भयानक दिसणार, लोक म्हणजे असे करून नाचताय त्याच्यावर, डी जे वर्जन निघतायत, तो एक्सपिरियन्स बोलतो. आणि माझ्यापेक्षा हा कदाचित आदित्य सरपोतदारचा एक्सपिरियन्स आहे, कारण ही फिल्म एक वेगळ्या झोनची फिल्म आहे आणि ती कशी लोकांपर्यंत पोहोचेल ह्याचा विचार करणं आणि ते एक्झिक्यूट करणं हे ह्याचा एक्सपिरियन्स जास्त सारेगमा येडली फिल्म्स आणि आमच्या आदित्य सरपोतदारला आहे. सो नेहमीप्रमाणे मला मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. तर आता जाता जाता तूच सांग मला, हे गाणं म्हणणार आहेस का मला डान्स स्टेप करून दाखवणार आहेस? बघ, गाणं म्हणणं इथेच गाणं गायलं जातं, गाणं म्हणणं बरं, गाणं गायक म्हणून माझी काय ॲबिलिटी आहे हिला कळलेलं आहे, त्यामुळे गाणं म्हणूया नको, आपण एक डान्स स्टेप्स करूया जेणेकरून तू आपण ऑडिओ लावशील.